मित्रांनो, हे निळे आहे, हे नैसर्गिक छिद्र आहे दगडामध्ये. तुम्ही बघू शकता, हे पेपर आहे. काय मस्त क्लायमेट आहे इकडे, मस्त एसी सारखी थंड हवा लागते. एसी पेक्षा भारी नॅचरल हवा पाहिजे तर इकडे नक्की भेटूया. धप्पा गायब झाला इकडे. मित्रांनो, खरंच परिसर आहे सर्व हे. रतनवाडी गाव, तिकडनं आम्ही ट्रेकिंगला सुरू केली. बाजूने असं जंगलातून गोविंदने भरपूर मदत केली. मी गोविंदचा मोबाईल नंबर टाकेल व्हिडिओच्या खाली, त्याला कॉन्टॅक्ट करू शकता केव्हाही जर ट्रेकिंगला येत असाल तर. जंगलातून येऊन पाण्याच्या टाक्या आहेत बघण्यासारख्या. राणीचा बुड्डा बुरुज आहे तिकडे दिसतो, तो झेंडा दिसतो. तिकडे गुहा आहे, कडीलोट पॉईंट आहे, आणि हे नेडे अप्रतिम आहे. हवेचा आवाज तुम्हाला येतच असेल. इकडून सांदान दरी वगैरे बघू शकतो आपण. या साईडला दिसतंय का ना, खाली दिसेल का? हां, इकडून आपल्याला दिसेल नंतर खाली या साईडला. ते कळसूबाई, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर, आपण माउंट एव्हरेस्ट ऑफ महाराष्ट्रावरून बोलतो त्याला. त्याच्यानंतर तिकडे पवनचक्या दिसत आहे, तिकडे पट्टा किल्ला आहे, उर्फ विश्रामगड बोलतात त्याला. बाजूला औंधचा किल्ला आहे, औंध. ओके, त्याच्यानंतर भंडारधरा परिसर. मी रतनवाडीला येण्यासाठी तुम्हाला दोन मार्ग आहेत. एक शेंडी वरून फिरून तुम्हाला कोणता मार्ग आहे तो मुदखेल करून गाव आहे तिथून, म्हणजे असा मार्ग आहे. किंवा दुसरा ऑप्शन आहे होडीचा पर्याय, शेंडी. हां, अच्छा, शेंडीवरून तुम्ही उतरून पुढे येऊ शकता. मुर्शिदपर्यंत चालावे लागते शेंडीवरून उतरल्यावर. तिकडून होडी किंवा लॉन्च असतात, ते तुम्हाला रतनवाडी गावात सोडतात. अजून सांदण दरीच्या इथूनही एक मार्ग आहे, म्हणजे भंडारधराला येण्यासाठी. आता इकडे पर्वत बघतोय तर तो पाबरगड आहे, गवळीदेवचा डोंगर आहे. त्याच्या पलीकडे भैरवगड आहे, हा कात्राबाईचा डोंगर आहे. पुढे नाही जमत आहे, जा जा रोशन जा. तांदळी तू जा ना, मी जाऊ जाताना विचारते.